नमस्कार, भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चैनल वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला, याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबरनाथ शहर वार्ड क्रमांक 57 लोकनगरी क्लब हाऊस मैदान अंबरनाथ पूर्व येथे महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर, सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, सिने अभिनेत्री आदिती सारंगधर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपाशे, माजी खासदार व ठाणा जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहर जिल्हा अध्यक्ष सदाशिव पाटील, युवा नेते कबीर गायकवाड, सरचिटणीस धनंजय सुर्वे, अजय चेरीवेला, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तसेच कृष्णा रसाळ पाटील, सौ नीलिमा नायडू, बळीराम कुंजाजी, महेश भोईर, युवक अध्यक्ष प्रमोद बोराडे, विधानसभा अध्यक्ष गणेश गायकवाड, सोशल मीडियाचे प्रमुख मिलिंद मोरे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे निमंत्रक अंबरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव पाटील, समाजसेवक सौ आशा पाटील, महिला अध्यक्षा सौ पूनम शेलार। या कार्यक्रमाचे आयोजक वार्ड क्रमांक 57 भावी उमेदवार सौ अश्विनी पाटील, ठाणा जिल्हा युवक अध्यक्ष सचिन पाटील व महिला सरचिटणीस सौ शीतल बावदनकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते अंबरनाथ शहराचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि या कार्यक्रमात अंबरनाथ शहरातील विविध पक्ष संघटना व पदाधिकारी महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करून त्यांना पदनियुक्ती देण्यात आली। यावेळी अंबरनाथ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिक वृत्त पाहूया। काही समीकरणातील आघाडीची मला माहिती नाही, परंतु आता तुमच्यावर जबाबदारी आली आहे की उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर अंबरनाथ शहराचा नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे, ही जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे। त्याच्यासाठी आनंद परांजपे आणि मी आम्ही आमची पूर्ण ताकद सगळ्या गोष्टीने तुमच्या मागे उभी करू। वेगवेगळे विषय अंबरनाथच्या शहराच्या विकासासाठी अनेक वेळा आपण प्रयत्न केले आणि या एक गोष्टीचा मला आज आनंद आहे की मागच्याला फक्त तुम्ही आणि सचिन होता, आता मामी पण आहे आणि सुनबाई पण आहे, त्याच्यामुळे तुमची ताकद डबल वाढली आणि आमचे दोन वाद आता ह्या बाजूने आल्यामुळे एक खऱ्या अर्थाने पिंजरातून मुक्त होऊन एक जंगलाचे वाघ झालेले, त्याच्यामुळे दोघांचं देखील अभिनंदन करण्याची आवश्यकता। हा भव्य असा हळदी कुंकूचा कार्यक्रम होत असताना एक सामाजिक बांधिलकीतनं करोनाच्या या काळामध्ये देखील मानवीय संवेदना गेल्या 8-9 महिन्यामध्ये कुठेतरी आपण सर्वजण लॉकडाऊनमुळे घरी होता, हळूहळू करोना कमी होत आहे पण करोना आजही गेलेला नाही, या सर्व पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी या हळदी कुंकू समारंभासाठी आल्या, त्यांचे मनापासून इथे आभार व्यक्त करतो। आणि अंबरनाथ शहरामध्ये राष्ट्रवादीची घोडदौड मामा आपण एकदम चांगल्या पद्धतीने करत आहात, वारंवार चांगले सामाजिक कार्यक्रम आपण करता, याबद्दल मामा व राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून इथे आभार व्यक्त करतो। यावेळी सिने अभिनेत्रींच्या उपस्थितीत पलक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। धन्यवाद। भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।